नमस्कार मी प्रणिता प्रणिताज केक्स अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी सोप्या पद्धतीने फ्रेंच फ्राईज कसे करायचे याचा व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम इथे मी चार मोठ्या लांबट टकारायचे बटाटे घेतलेली आहेत फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी वेगळे बटाटे असतात नॉन स्टार्च बटाटे तर ते बटाटे न घेता आपण जे रेग्युलर बटाटे वापरतो तेच घेतलेले आहेत इथे आणि या बटाट्याची मी साले काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि यानंतर आता आपल्याला कट करायचे आहेत यासाठी इथे मी एक बटाटा कटिंग बोर्डवर घेतलेला आहे आणि राहिलेले बटाटे मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता आपणाला फ्रेंच फ्राईज या आकाराचे बटाटे कट करून घ्यायचे आहेत तर यासाठी बटाट्याचा एक साईडचा भाग मी कट करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित कट करता येईल आणि जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारचे स्लाईस कट करायचे आहेत आणि यानंतर बटाट्याची वरची स्लाईस आणि खालची स्लाईस काढून घेऊन सर्व भाग एकाच वेळी कट करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता अशा प्रकारचे मी कट करून घेतलेले आहेत आणि आता यानंतर बाजूचे स्लाईस जे आहेत ते कट करून घेऊयात याच पद्धतीचा वापर करून मी राहिलेले तिन्ही बटाटे सुद्धा कट करून घेणार आहे सर्व बटाटे याच पद्धतीने कट करून पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर पहा चारही बटाटे मी अशा पद्धतीने कट करून पाण्यामध्ये टाकलेले आहेत आता हे मी स्वच्छ धुवून घेणार आहे बटाट्यामध्ये जे कट केल्यानंतर पांढरा भाग निघतो तो स्टार्च आपल्याला काढून टाकायचा आहे यासाठी स्वच्छ धुवून इथे मी एका चाळणीमध्ये काढून ठेवलेला आहे कारण या चाळणीतून खाली पाणी पडेल यासाठी खाली भांडंसुद्धा ठेवलेलं आहे आणि या फिंगर चिप्समधलं पूर्ण पाणी निथरून घ्यायचं आहे आणि यानंतर एका स्वच्छ कोरड्या कपड्यावर टाकून घ्यायचे आहेत पूर्णपणे कोरडे करूनच घ्यायचे आहेत आणि जर हे फिंगर चिप्स जर पूर्णपणे कोरडे झाले नाहीत तर ते तळल्यानंतर नरम पडतात यासाठी तयार केलेल्या या फिंगर चिप्समधील ओलावा पूर्णपणे कमी करण्यासाठी कपड्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने पुसून घ्यायचे आहेत आणि आता हे पूर्णपणे कोरडे झालेले आहेत हे आता मी ताटामध्ये काढून घेणार आहे अशा पद्धतीने इथे आपले फिंगर चिप्स पूर्णपणे कोरडे झालेले आहेत आणि यानंतर टाकायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवर तर हे कॉर्नफ्लॉवर टाकत असताना मी चाळणीच्या सहाय्याने टाकत आहे चार बटाट्यासाठी इथे मी चार चमचे कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे तर थोडं थोडं टाकून अशा पद्धतीने मिक्स, मिक्स करून पुन्हा कॉर्नफ्लॉवर टाकत आहे तर अशा पद्धतीने मी चार चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून मिक्स करून घेत आहे हे मिक्स करत असताना चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण हाताचा जर वापर केला तर ते कॉर्नफ्लॉवर आपल्या हाताला चिटकून येईल यासाठी मी अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आणि तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं पाहुयात गरम झालं आहे की नाही तेल छान गरम झालेलं आहे तर इथे मी झाराच्या सहाय्याने अशा पद्धतीने फिंगर चिप्स टाकून घेत आहे फिंगर चिप्स तेलामध्ये टाकल्यानंतर सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय करायची आहे कारण तेल जरी कडक असलं तरी फिंगर चिप्स टाकल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं यासाठी अर्धा ते एक मिनिटे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि एक मिनिटानंतर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि मंद आचेवर अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत अधूनमधून हलवून घ्यायचे तर पहा जसं जसं फिंगर चिप्स आपले तळत जातील तसा तसा कलर सुद्धा छान येत आहे आणि अगदीच लाईट गोल्डन कलर आल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि हे फिंगर चिप्स तळून काढून घेऊन पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण राहिलेले फिंगर चिप्स तळून घेणार आहोत तर आधी आपण पहिली व्याज ज्या पद्धतीने फिंगर चिप्स तळून घेतलेले होते अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा तळून घेतलेले आहेत आणि हे मी आता झाराच्या सहाय्याने काढून घेत आहे आणि यानंतर आपण तळून घेतलेली फिंगर चिप्सची पहिली बॅच पूर्णपणे थंड झालेली आहे आणि ती आपल्याला आता पुन्हा तळून घ्यायची आहे आणि हे फिंगर चिप्स डबल तळत असताना सुरुवातीपासून गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे मंद गॅसवर हे फिंगर चिप्स अधूनमधून हलवत राहून मी अशा पद्धतीने तळून घेत आहे पाहू शकता जसं जसं फिंगर चिप्स तळत राहतील तसा तसा चिप्सला छान रंग येत आहे आणि अशा पद्धतीने छान गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर तयार फ्रेंच फ्राईज आता आपण काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी राहिलेली फिंगर चिप्ससुद्धा तळून घेणार आहे तर कधीही फ्रेंच फ्राईज करत असताना ते एका वेळी तळली तर, तर ते तितकेसे कडक होत नाहीत आणि जरी कडक झाले तरी ते काही वेळानंतर नरम पडतात म्हणून या पद्धतीने फ्रेंच फ्राईज करून पहा तयार फ्रेंच फ्राईज आता आपण थंड करून घेऊयात तर पाहू शकता तयार झाले आहेत क्रिस्पी क्रंची फ्रेंच फ्राईज आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल तर अशा पद्धतीने या ट्रिकचा वापर करून तुम्ही फ्रेंच फ्राईज नक्की बनवा पाहू शकता अगदीच क्रिस्पी क्रंची झालेले आहेत ते सहज तुटत आहेत या पद्धतीने फ्रेंच फ्राईज नक्की ट्राय करा असेच होतील आवडीनुसार आणि चवीनुसार तिखट आणि मीठ टाकायचं आहे आवडत असेल तर मसाल्याचासुद्धा वापर करू शकता आजची ही क्रिस्पी क्रंची फ्रेंच फ्राईज रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करायला विसरू नका आणि फ्रेंच फ्राईज रेसिपी कशी झाली हे सुद्धा कमेंट करून कळवा आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय